पिछले 6 माह से अजनी थाना अंतर्गत लगातार बाइक चोरियों की घटना के अंजाम देने वाले आरोपी को पुलिस ने हिरासत में ले लिया है। आरोपी के पास से करीब 14 गाड़ियां जब्त की गई है। सीसीटीवी फुटेज से मिला था आरोपी का सुराग। आमगांव देवरी निवासी आरोपी रजनीकांत खोबरागड़े उम्र 39 वर्षीय बेहद शातिर तरीके से पिछले 6 महीनों से भीड़भाड़ वाली जगह से डुप्लीकेट चाबी की मदद लेकर गाड़ियां चुराता था। आरोपी ने मेडिकल अस्पताल परिसर से अधिकांश गाड़ियां चुराई थी। इसमें विशेष बात यह है कि ये शातिर चोर एमएससीबी का पूर्व कर्मचारी है, जो कि पत्नी के छोड़ जाने के बाद शराब की लत में पड़ गया और इसी शराब की लत से उसे अपनी नौकरी से हाथ धोना पड़ा और उसके बाद से ही आरोपी गाड़ियां चुराने लगा। आरोपी से पुलिस ने 14 गाड़ियां जब्त की है। अजनी पुलिस को आरोपी का सुराग सीसीटीवी कैमरे फुटेज से मिला, जिसके आधार पर उसे दबोच पुलिस ने अजनी पुलिस स्टेशन अंतर्गत मामला दर्ज किया है। दिनांक 10/5/2023 रात्रि मी आणि माझे कर्मचारी असे पेट्रोलिंग करत असताना दीनदयाल थाली मेडिकल परिसरासमोर आम्हाला एक अनोळखी इसम संशयित इसम हा दुचाकी वाहन घेऊन जाताना दिसला। आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो थांबला नाही आणि आम्ही त्याला पाठलाग करून त्याला पकडले असता त्या सदरस्य गाडी ही संशयित आहे। त्याला विचारपूस केली, त्या गाडीबद्दल त्याला विचारले असता त्याने सांगितले की सदरची गाडी ही चोरीची आहे। अशावरून आम्ही त्याला पोलीस स्टेशनला आणलं आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये सदरची गाडी ही चोरीची असल्या कारणामुळे अगदी पोलीस स्टेशनच्या अगदी त्याचा गुन्हा दाखल असल्या कारणामुळे आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली। अटक करून त्याला अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरची गाडी अतिरिक्त मी गाड्या बऱ्याचशा प्रमाणात 9 गाड्या मी अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेल्या आहेत। 3 गाड्या मी शक्करदारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेल्या आहेत। 1 गाडी मी धंतुली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहे। 1 गाडी मी तशी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहे आणि एकूण त्याच्याकडून आम्ही 14 गाड्या रिकवर केलेल्या आहेत। 1,635,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यास आम्ही विचारले की सदरची गाडी ही कशामुळे चोरत होत्या, कशी त्याची पद्धत अशी होती की तो डुप्लिकेट चावी वापरून सदरची गाडी चोरत होता आणि तो दारू पिण्याच्या आधी होता। त्याला दारू पिण्याचा शौक असल्या कारणामुळे तो सगळं चोरीचं वाहन चोरीचं दुचाकी वाहन चोरीचं काम करत होता। अटक आरोपीचे नाव आहे रजनीकांत नागोरावजी खोबरागडे, राणा देवळी, आमगाव तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे आणि तो काही कामधंदा करत नव्हता। याच्या अगोदर तो एमएससीबीमध्ये गव्हर्नमेंट नोकरीवर होता। त्यानंतर त्याचा दारूच्या अधीन राहून तो घरून डिस्टर्ब होता आणि दारूचा शोध असल्या कारणामुळे हे वाहन चोरीचं काम करायला लागलं। त्याची गाडी ही त्याच्या राहत्या पत्त्यावरून हिंगणा आमगाव वरून त्याच्या गाड्या रिपोर्ट केलेल्या आहेत। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहिन पठान की रिपोर्ट।